कर्करोग झालेल्या रुग्णांचे उपचारादरम्यान केस जातात, त्यांना वीग वापरावा लागतो आणि त्यासाठी दुबईत राहणाऱ्या 9 वर्षाच्या चिमुरड्या तनुजानं आपले केस दान केले. तनुजाची काकी ईशा देशपांडेचं कर्करोगानं निधन झालं. ईशाचे केस गेल्यानं ती वीग वापरत होती आणि तिच्या निधनामुळे पुतणी तनुजा देखील दुःखी होती. ईशासारख्याच कर्करोग रुग्णांना मदत करण्यासाठी अखेर 9 वर्षाच्या तनुजानं आपले केस दान केलेत. माझे लॉन्ग हेअर मी ऑफकोर्स मिस तर करतच आहे, पण ह्याच्यापेक्षा मला जास्त आनंद होतो की मी दुसऱ्याला कोणाला तरी हॅप्पी केलं, एक्स्पेशली द वन्स हू आर सफरिंग लॉट्स ऑफ चॅलेंजेस इन द लाईफ. आणि आई तर नेहमीच सांगते की ब्युटिफुल माइंड ऑलवेज लुक ब्युटिफुल, आणि जे परत येणार आहे त्याची चिंता कशाला करायला पाहिजे. सह्याद्रीची उंची म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला कारणीभूत ठरते ती नाशिकची एसटी सेवा. शहरातून ग्रामीण भागात होणाऱ्या प्रवासी वाहतुकीतून कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. एसटी सेवेत सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. मोठी गर्दी एसटी स्टँड्स वरती दिसून येते. कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असतानाच काही ठिकाणी मात्र सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं कठीण होऊन बसलंय. रोजच दादर भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी हे त्याचंच उदाहरण आहे. दादर स्थानकाच्या समोर असलेल्या या मंडईमध्ये होणारी गर्दी ही चिंतेची बाब ठरतीय. कल्याण डोंबिवलीत वीकेंड लॉकडाऊनच्या धर्तीवर काही निर्बंध जाहीर करण्यात आलेले होते, मात्र या निर्बंधांविरोधात व्यापाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि यावेळी सोमवारी होळी असताना दुकानं रविवारी सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली, त्यामुळे रविवारच्या निर्बंधांचं व्यापारी सोमवारी पालन करणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 7 दिवसांची कडक संचारबंदी लागू केली आहे. 29 मार्चच्या सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 4 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत ही संचारबंदी असेल. संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा तसंच सरकारी कार्यालयांना वगळण्यात आलंय. मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता बेडच्या क्षमतेत वाढ करण्यात आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत. शहर उपनगरातील रुग्णालयं तसंच कोविड केंद्रांमध्ये रुग्ण भरतीचं प्रमाण वाढत असल्यानं पालिका प्रशासनाकडून बेडची क्षमता वाढवण्यात आली आहे. मुंबईतील 5 ते 6 लसीकरण केंद्र 14 तास सुरू राहणार आहेत. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे